विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847408. हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज पाळणेकुंड धरणावरती सर्व जुने शिवसैनिक एकत्र आले. बाळासाहेबांविषयी असलेलं प्रेम त्यानिमित्तानं दिसून आलं. आज विविध पक्षामध्ये अनेक शिवसैनिक नंतर विखुरले गेले, परंतु बाळासाहेबांविषयी असलेलं प्रेम कायम कधीच कमी झालेलं नाही. आणि प्रत्येक बाळासाहेबांचा शिवसैनिक हा नेहमी बाळासाहेबांचा आदर करत आलेला आहे, मान सन्मान करत आलाय. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत जी संघटना किंवा जे नेतृत्व म्हणजे ज्याला आपण असं म्हणू शकू की सर्वसामान्यांचं नेतृत्व बाळासाहेबांनी गावागावामध्ये तयार केलं, त्याचमुळे त्या नंतरच्या काळामध्ये शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. सुरुवातीला मुंबईपुरती मर्यादित असली शिवसेना ही गावागावापर्यंत पातळीपर्यंत पोहोचण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट म्हणून आज ते विराजमान आहेत, त्यांना आज आम्ही मानवंदनाकरण देण्यासाठी या ठिकाणी जमलो. 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस. ते औचित्य साधून जे सुरुवातीच्या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून काम केलं, बाळासाहेबांनी एवढं गारूड केलेलं शिवसेने संबंध महाराष्ट्रात की तरुण आपला व्यवसाय आपलं कुटुंब हे विसरून बाळासाहेबांच्या मागावून धावते असे लाखो शिवसैनिक होते. आणि त्या जोरावरच आज शिवसेना उभी आहे. शिवसेनेनं बाळासाहेबांना असं म्हटलं जायचं, धरिले हाती खडे तयाचे हिरे माणके करी, असा पाहिजे मांत्रिका आंबा सांप्रत तुमच्या परी, असं बाळासाहेबांनी म्हटलं जायचं. आणि खरंच ते रस्त्यावरच्या माणसाला बाळासाहेबांनी नगरसेवक केलं, महापौर केलं, आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केलं, अशी अनेक उदाहरणं हे कुठल्याही पक्षात झालं नव्हतं. त्याला घराण्याची परंपरा लाग ह्या शिवसेनेत घराण्याची परंपरा लागत नाही. आणि त्या पुण्याईवरच आज बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवजी ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशस्वीरित्या काम करत आहेत. आणि जे जुने शिवसेने होते त्यांचं बाळासाहेबांबद्दल अजिबात एक तसुभरही प्रेम कमी झालेलं नाही हे दाखवण्याचं काम आज आमच्या सहकारी बबनराव आणि आमच्या सगळ्या शिवसेने आज जातीनं सगळेच 60-70 दरम्यान वयाचे पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.